पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज पुण्यात उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडणार आहे. या बैठकीत शहरात टाळेबंदी करायची की नाही यावर निर्णय होणार आहे. शहरात आधीच अनेक नियम आणि अटी लागू करण्यात आल्या आहेत, मात्र कोरोना रुग्णसंख्या कमी होण्याचं नाव घेत नाहीये. त्यामुळे आता प्रशासन टाळेबंदी करावी का या निर्णयापर्यंत आलाय. या बैठकीत काय निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं. यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया. आमचे पुण्याचे प्रतिनिधी सचिन जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सचिन, काय अधिक माहिती आहे? थोड्याच वेळात बैठक सुरू होणार आहे, बैठकीमध्ये कशा पद्धतीचे निर्णय घेतले जातील? पुण्यातील रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे, उपाययोजना आतापर्यंत काय चालू आहेत? आपलं जे जम्बो कोविड सेंटर आहे ते आता सुरू झालंय का आणि तिथे सुविधा व्यवस्थित आहेत का? नक्कीच, आपण पाहतोय की पुणे शहरात गेले काही दिवसापासून जी रुग्णसंख्या आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढते. जवळपास एक दिवसाचा आकडा हा 7000 वरही गेलेला आहे आणि त्यामुळे खरं तर गेल्या शुक्रवारी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी इशारा दिला होता की 2 तारखेला काहीतरी आम्हाला कठोर निर्णय घ्यावा लागेल त्या बाबतीत की जी संख्या कमी होत नाहीये कोरोना रुग्णांची. आणि त्यामुळं खरं तर आज होणाऱ्या या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष आहे. या बैठकी अगोदर पुणे शहरामध्ये अनेक जे निर्बंध लागू केले होते ते रात्री 8 ते 7 सगळं सर्व जे आहे ते बंद करण्याचा निर्णय, जे हॉटेल असतील किंवा इतर छोटे व्यवसाय असतील किंवा सर्व दुकाने आहेत ती बंद करण्यात आलेले आहेत. राजकीय, सामाजिक आणि जे काही लग्न समारंभ आहेत यामध्ये 50 लोकांना परवानगी देण्यात आलेली नाही. तर दुसरीकडे जे छोटे व्यावसायिक असतील किंवा ह्या लॉकडाऊनच्या बाबतीत जे निर्णय होणार आहेत त्याला मात्र पुणेकरांचा तीव्र विरोध आहे. जे कठोर नियम आणि अटी करायचे असतील तर तुम्ही करा, मात्र कुठलंही लॉकडाऊन जे आहे ते पूर्णतः करू नका. कारण गेले अनेक दिवसापासून शहरात जो कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय त्यामुळं या ठिकाणी प्रचंड हाल जे आहेत ते छोट्या व्यावसायिकांचे असतील किंवा ज्यांचे पोट खरं तर दिवस आपण म्हणतो की काम करून खाणारे त्यांचे असतील, त्यामुळं लॉकडाऊन नको यापर्यंत आहे. मात्र प्रशासन आता आज त्या बैठकी माध्यमातून कशा प्रकारे निर्णय घेतं ते पाहावं लागणार आहे. शहरातील जम्बो कोविड सेंटर जे आहे ते पूर्णतः महापालिकेने काही दिवसापूर्वी सुरू केलं आणि ते 4 ते 5 दिवसांमध्ये पूर्णतः भरलेला आहे. त्या ठिकाणी रुग्णांची संख्या जी आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. सध्या शहरातील अनेक ठिकाणी जवळपास 80% जे काही बेड आहेत खाजगी रुग्णालय असतील किंवा सरकारी रुग्णालय असतील ते कोरोनासाठी देण्याचं प्रशासनाने आवाहन केलेलं आहे आणि त्यामुळे खरं तर तशी प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कमी होत नाही. दररोजची संख्या जी आहे ती जवळपास 7000 आणि 6000-7000 आसपास जात आहे आणि त्यामुळं खरं तर या ठिकाणी जी बैठक होईल त्यामध्ये अनेक कडक निर्बंध टाकले जाण्याची शक्यता आहे. जरी लॉकडाऊन नाही झालं तरी जवळपास 4 ते 5 तास जे मार्केट असतील किंवा सार्वजनिक ठिकाणची जी दुकानं असतील ती बंद करण्यात येतील किंवा जे व्यवसाय असतील त्यांनाही निर्बंध घातले जातील. जे लोक ज्या ऑफिसेस असतील त्यांनाही निर्बंध घातले जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं पुणे शहरातील जी संख्या वाढते ती कुठेतरी कमी होण्यासाठी पुढील काही दिवस तरी. अजित पवार यांनी मागच्या बैठकीमध्ये सांगितलं होतं की ना इला जास्त टाळेबंदी लागू करण्यात येईल जर लोकांनी नियम पाळले नाही तर, आणि त्यांनी आजपर्यंतचा म्हणजे शुक्रवारपर्यंतचा वेळ दिला होता. आज शुक्रवारी पुन्हा ते बैठक घेत आहेत, त्यामुळे टाळेबंदीची शक्यता किती आहे? नक्कीच, टाळेबंदीचा अजित पवारांनी गेले बैठक झाली होती त्यामध्ये इशारा दिला होता की जर तुम्ही नियम नाही पाळले तर नाईलाज असतो आम्हाला टाळेबंदी करावी लागेल. कारण शहरातील संख्या वाढते, ज्या प्रकारे आरोग्य सुविधा जर संख्या वाढली तर त्या प्रमाणात उभी करू शकली जाऊ शकत नाही. कारण अगोदरच आपण पाहिलं होतं की जम्बो कोविड सेंटर किंवा इतर सेवा सुविधांच्या बाबतीत कोरोना रुग्णांच्या खूप हाल झाले होते आणि त्यामुळं खरं तरी संख्या कमी करायची असेल तर काही दिवसाचं लॉकडाऊन हवं आहे आणि त्यामुळं जर लोकांनी नियम पाळले नाहीत तर नाईला जास्त लॉकडाऊन करावे लागेल. त्यामुळे आजच्या ज्या बैठकीमध्ये अनेक जरी पुणेकरांनी असतील किंवा व्यापाऱ्यांनी असतील नागरिकांनी असतील लॉकडाऊनला जरी विरोध केला असेल तरी उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र टाळेबंदीच्या बाबतीत खूप कठोर निर्णय घेण्याची शक्यता आहे. जरी टाळेबंदी नाही झाली तर अनेक ठिकाणी खूप कमी वेळ किंवा अनेक वेळ जो आहे तो कमी केला जाऊ शकतो. ते काही रात्रीची. धन्यवाद सचिन. महाराष्ट्रात कोरोना संसर्ग पुन्हा वाढतोय. राज्यात आपण पाहतो पुण्यामध्ये टाळेबंदी जाहीर करायची की नाही या संदर्भातला निर्णय घेण्यात येणार आहे. आज बैठक पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार या बैठकीला संबोधित करणार आहेत आणि यामध्ये कडक निर्बंध लागू करण्याची किंवा टाळेबंदीचीही शक्यता व्यक्त केली जाते.